51% ची लड़ाई जिंकून आम्ही जिंकलोच असतो। आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आम्ही संपूर्ण रणांगणामध्ये आहो। आम्ही अनेक वार्डामध्ये आमचं मताचं आमचं जुळवाजुळव म्हणजे जे मत पाहिजे त्या मत आम्हाला अपेक्षित मत मिळणारच आहे, ते मिळणारच होते। आणि मी आधी सांगितलं तेथील भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेजारच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार होतो। पण यापूर्वी असे अनेक उदाहरण आहे आणि साधारणतः एक वर्ष राहिला आहे, एक वर्ष पुढच्या निवडणुकीला आहे, विधानसभा लोकसभा साधारणतः 1-1.5 वर्ष सर्व निवडणूक आहे। आणि मग 1-1.5 वर्षाकरता त्या ठिकाणी आणि यापूर्वी जर महाराष्ट्राचे अनेक उदाहरण घेतले तर भारतीय जनता पार्टीने अनेक वेळा हा निर्णय घेतला आहे की एखाद्या वेळी जेव्हा कुणाचं निधन होतं, एखाद्या आमदाराचं निधन होतं, तेव्हा साधारणतः त्यांच्या परिवारातलं कोणी, त्यांची पत्नी लढली असेल, मुलगा लढला असेल, तर साधारणतः आमची संस्कृती आहे, ही संस्कृती आजची नाही आहे, अटलजीच्या काळापासून अनेक उदाहरण आमच्याजवळ आहे। अशा संस्कृतीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका वठवली आहे, त्या परिवाराला खूप त्या ठिकाणी त्रास होऊ नये, आधीच घरचा व्यक्ती गेल्यामुळे त्रास होतो। आणि त्यामुळे अशा निवडणुकीच्या वेळी मात्र आम्ही आमचा पक्ष म्हणून काम केलं, पक्ष म्हणून आम्ही आमची उमेदवारी भरली। उद्याही म्हणूच नाही की पक्ष म्हणून यांची उमेदवारी भरायची नाही, आमची उमेदवारी भरली, आम्ही पूर्ण ताकद लावली आहे, आम्ही जिंकतो आहे, 51% मत घेऊन जिंकतो आहे। तरी सुद्धा एक या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती परंपरा यापूर्वीची अनेक उदाहरणं याचा विचार करून आम्ही निवडणूक या ठिकाणी आमचा उमेदवार परत घेतो आहे।